टेंबे स्वामी 10वा आणि 22वा चातुर्मास चिखलदा. सन होती 1900 आणि 1913 आणि स्वामीजींचं वय होतं 46 आणि 58. द्वारकेचा 9वा चातुर्मास संपन्न झाल्यानंतर श्री वासुदेवानंद सरस्वती राजकोट बळवाण वीरगाव सिद्धपूर डाकोरा शिनोरा असा पायी प्रवास करीत वैशाख वैद्य अमावासेला चिखलदा येथे पोहोचले. चिखलदाला महाराजांचे येणे आधीच झाल्याने इथली मंडळी त्यांच्या परिचयाची होती. इथे श्री नर्मदेच्या तीरावरील श्री राम मंदिरात त्यांचे वास्तव्य होते. चिखलद्याच्या सर्व भक्तगणांनी आग्रहाची विनंती केल्याने स्वामीजींनी 10वा चातुर्मास चिखलदा येथेच संपन्न केला. सावंतवाडीतील चिटणीस यांना पिशाच्य पिढीमुळे अन्न मुळी सुद्धा पचत नसे. त्यांना श्री वासुदेवानंद सरस्वतींनी याच ठिकाणी दत्तमंत्र देवी मंत्र आणि औषध दिलं. 1912 मध्ये परत एकदा पौर्णिमेस व्यासपूजा होऊन 22वा चातुर्मास येथेच सुरू झाला. नित्य नियमाप्रमाणे भाष्यपाठ चालू होते. नेमकी याच काळात येथे प्लेगचा प्रादुर्भाव झाल्याने गर्दी कमी होऊन महाराजांना थोडी विश्रांती मिळत असे. महामारीचा त्रास कमी व्हावा म्हणून श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वतींनी येथे सप्तशतीचे पाठ आणि हवन सुरू केले. त्यानंतर मात्र कोणालाही महामारीचा त्रास झाला नाही. चिखलद्याला आपण आलो की घिवर मोहल्ला अर्थात कोळ्यांची वस्ती कोठे आहे असे विचारले की आपण येथे पोहोचतो. श्री नर्मदेच्या तीरावरच होळकरांनी स्थापन केलेली दोन शिवमंदिरे आहेत आणि त्यांच्याच मागे हे श्री राम मंदिर आहे. दुसऱ्या तीरावर बडवानी असून तेथे श्री दत्त मंदिर आहे.